नमस्कार, आता मी आलेलो आहे मादळमोई सर्कल मधील भडंगवाडी या गावामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता लोकसभा निवडणूक डोळ्यावर आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेस आपण पाहतो की नेमकं कोणता उमेदवार निवडून येणार, जनतेच्या मनामध्ये नेमकं खासदार कोण आहे, या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण एका छोट्याशा खेडेगावामध्ये आलेलो आहोत. आज जर आपण बघितलं की बीडमध्ये प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येत असतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देखील चांगली टफ देतो, परंतु यावेळेचं वातावरण मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा बांधव यांनी जे मराठा समाजाचं आंदोलन उभं केलं, या आंदोलनाचे किती पडसाद या निवडणुकीवर पडत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळंच गावखेड्यातल्या मराठा बांधवांच्या नेमका भावना काय आहेत आणि एकंदरीत लोकसभा निवडणूक कशी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नेमकं काय सांगाल, आज लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे, ही निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे आणि गावकऱ्याच्या वतीनं किंवा एक गावकरी म्हणून नेहमी तुमची भडंगवाडी एकत्रित असते, एक गट मतदान तुमचं लोकसभेला होत असतं, यावेळेचं मतदान नेमकं कसं होणार आहे? आता यावेळेचं मतदान होईल का नाही हीच मनामध्ये शंका आहे, परंतु आम्ही असं ठरवलं आहे गावकऱ्यांनी की मनोज दरांगे पाटील म्हणते तेच करायचं आहे. आता म्हणजे ते सांगितलं तेच करायचं आहे. ते जर म्हटले ह्या पक्षाला ह्याला ह्या बटना बोट दाबा तिथंच बटन दाबायचं आहे, दुसरी आमची काहीच भूमिका नाही. आम्ही सरळ मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहोत. काल त्यांची एक बातमी वाचली होती की बीड जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक घरागणीस फॉर्म पाडणार आहेत, तर आमच्या गावामधून सुद्धा आम्ही स्वतः मी फॉर्म टाकणार आहे. त्याची जी काही रितसर पावती असेल ती पावती फाडणार आणि होईल तेवढे शक्य आमच्या गावामधील प्रत्येक तरुण फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. चार पाच जरी तरुणांनी वैयक्तिक स्वतः जरी पैसे भरून फॉर्म टाकले आणि अजून कोणाला चार पाच जणाला इच्छा असेल पैसे म्हणजे फॉर्म टाकायची, तर आम्ही पुन्हा वर्गणी गोळा करूत आणि त्याचे फॉर्म भरूत. म्हणजे जास्तीत जास्त आम्ही गावातून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु जे मनोजदाता सांगतील तेच आम्ही करणार आहोत. मनोजदाता सर जरांगेंनी सांगितलं हे असं काही करायचं नाही तर बंद, ते जे सांगतील तीच आमची पूर्वदोष आहे. ह्यावेळेस राष्ट्रवादी नाही भाजपने कोण दादा सांगतील ते दादा सांगतील ते, आणि जेव्हा आमचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवतील त्यांच्या पाठ्या, त्याच्या पलीकडे कोणी आम्हाला समजत नाही काहीच. काय सांगाल नेमका, गावागावातून आज दोन दोन उमेदवार उभा करायला लागलेत, जर असं प्रत्येक गावातून एक दोन उमेदवार उभा राहिले तर 5000 उमेदवारापर्यंत जातील, आणि 5000 जर उमेदवार उभे राहिले तर निवडणूक नेमका कशी होऊ शकते? आता शेवटच्या उपोषणाच्या काळात जरांगे पाटील म्हणाले होते की अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा मोठा आडवा असताना तुम्हाला निवडणुकीच्या जे डोहाळे लागलेत हे चुकीचं आहे, त्यामुळं अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा आणि मग आरक्षणाची काय तुमच्या निवडणुकीचे काय सोहळे करायचे ते करा. त्यामुळं मराठा समाजाची अधिकृत भूमिकाच ही आहे, जे जरांगे पाटील म्हणतील तीच आमची पूर्वदिशा आणि जे सांगतील तेच आमचं धोरण राहणार आहे यापुढे सुद्धा. पक्षाला जे मतदान केलं जातं यावेळेस पक्षाच्या चिन्हावरती मतदान होईल की नाही? भडंगवाडीतून पक्षाचे चिन्ह होणार नाही, जे जरांगे पाटील सांगतील ते मतदान होणार. जरांगे पाटील जसं सांगतील तसंच मतदान होणार. महिला म्हणून नेमका कसं तुम्ही मतदानाला सामोरे जाणार आहेत, कुठल्या पक्षाला मतदान असणार आहे? आम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, कारण आजपर्यंत आमच्या कोणत्याही पक्षाने आमच्या मागण्या मान्यच केल्या नाहीत ना. आम्ही जे मनोजदाता जरांगे सांगतील तेच आम्ही करू. जरांगे पाटील जे सांगतील तेच करू आम्ही, आणि आमच्या गावातूनही काही तरुण युवक फॉर्म टाकतील त्यांना आम्ही मतदान करू. आता जे चर्चा आहेत की गावागावातून दोन दोन तीन तीन फॉर्म भरणार आहेत, जर असे प्रत्येक खेडेगावातून दोन दोन फॉर्म जरी भरले तरी बीड जिल्ह्यामध्ये 5000 लोक लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहतील, त्यावेळेस मतदान करणं खूप जड जाईल, मग कसं सामोरे जाणार आहे? त्याची गरजच नाही ना, तुम्ही आरक्षण देऊन टाका फॉर्म पडणारच नाही. आरक्षण जर दिलं तर पडत नाही ना, सोपा विचार आहे ना. तुम्ही आरक्षण दिलं ना तर एकही फॉर्म पडणार नाही, आणि नाही दिलं तर 5000च का 10000 पडू शकतो. ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला. ओबीसीतूनच पाहिजे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला. आज तुम्ही इतर मुलावर तुम्ही आज आरोप करतात, तुम्ही पण चुकत असताना कुठंतरी, मग आपलं लेकरू म्हणून तुम्ही हे असं समजून घ्यायला पाहिजे होतं. आज तुमचा 7 महिने झालं हे लढा चालू आहे, ह्या लढ्यामध्ये कोण काय बोललेलं नाही, तुम्ही बोलला असताना अगर हे बारीक लेकरू म्हणून हे पण बोललंय तुम्हाला, तर तुम्हाला त्याचा इतका ठसका बसलाय. हे ठसका बसायची गरज नाही. आज तुम्हाला आजपर्यंत खुर्च्या दिल्या, छोट्या मोठ्या जनतानी खुर्च्या दिल्या, हे कोणाच्या आधारे हो तुम्ही खुर्चीवर बसलात? हे छोट्या मोठ्या जनताच्या आधारावर. एक मी सगळ्याची आई म्हणून बोलते, मी एकाची आई म्हणून बोलत नाही, का ज्ञानाचा आपलं किंचितचा काय वार घेऊन बोलत नाही. मी सगळ्याची आई म्हणून मी बोलते की मंत्रालयामध्ये आज तुम्ही खुर्चीवर बसलात पूर्ण छोट्या छोट्या मोठ्या मोठ्यांच्या. आज आम्ही शेती करतो, आम्हाला जर तुमच्या पेट्या गावात आल्या तर आम्ही रानातून तुम्हाला मतदान करण्यासाठी आजपर्यंत आलोत,
माझं 50 ते 45 वर्षे वय आज मला किती वर्षाला किती वर्षात मला मतदान आलेले त्या सालापासून मी मतदान करते आणि आज तुम्ही 7 महिने झालं तुमच्या कानावर नाही का आमची भूमिका 7 महिने तुम्ही सगळ्याचे बाप भाऊ आजपर्यंत खुर्चीवर बसण्यासाठी झालात आज तुम्ही आमच्या 7 महिन्याच्या ह्याला आरक्षणला का तुम्ही बाजू दिली नाही तुम्ही आम्हाला पोटचा मुलगा म्हणून मनोज दादाला तुम्ही बाबा तू आरक्षण तुझं रोख येऊ तुला आमच्या पद्धतीने आम्ही आरक्षण देऊ निदान त्याच्या खुर्चीपर्यंत तरी तुम्ही तो जिथं अन्न ग्रहण करीत नव्हता तिथं तुम्ही यायलाच पाहिजे होतं तुम्ही मंत्री साहेबाला माझा तेवढाच माझी मागणी आहे आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही मतदान होणार ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे आणि माझा हे माझ्या गावातून मुलगा आहे हे सगळ्याचा मुलगा आहे आणि मंत्रालयामध्ये तुमच्या पण तुमचा पण मुलगाच म्हणून तुम्ही ह्याची चूक माफ करून त्याला आजची आज तुम्ही सोडून द्यायला हा चूक तर नाहीच पण मी सांगते की आजची आज त्याला सोडून द्यायला पाहिजे चूक तर नाहीच आज आमची 7 महिने झाला आमचा व्यक्ती पाणी प्यायना तुम्ही का पाणी पाजा आले नाही हा आज आमच्या हाताने पण पाणी प्यायना आम्ही सगळ्या समाजाने त्याला विनंती केली आज तुमच्या गावातून किंचक नवले यांना अटक देखील केलेली आहे सरकारने नेमकं काय गुन्हा होता त्यांचा आणि कशा पद्धतीने सगळं अटक केलेलं त्यांचा गुन्हाच नाही आपली मराठी भाषा जशी बोलावी तशी वळते आणि त्याचाच गव्हर्नमेंटनी गैर अर्थ काढलेला आहे काहीच गुन्हा नाही ना राजकीय अस्तित्वातून संपू असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे आणि सामान्य जनता तुम्हाला निवडून देते याचा अर्थ सामान्य जनताच तुम्हाला राजकीय अस्तित्वातून संपवू शकते ना तुम्हाला आम्ही मतदानच नाही केलं तर तुम्ही निवडून कशी येता काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीला मतदान करताना गावाची एकी अशीच पाहायला मिळेल आपल्याला हो हो आमचं गाव सदैव एक राहतं पण गावात वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात नाही एक मराठा लाख मराठा एकच पक्ष मराठा पक्ष आता इथून पुढे सगळं मतदान एकत्रितच होणार हो हो एकाच पक्षाला कसं मतदान करणार जरांगे पाटील सांगतील जे सांगते तेच करणार किती उमेदवार उभा करणार गावातून ते आता जरांगे पाटील जे सांगते तेच पण ताई आता मोदींनी तुम्हाला फुकट गॅस दिले वेगवेगळ्या सुविधा आमचेच देतात आणि आम्हाला हे करतात ते अहो काँग्रेसच्या काळात 350 रुपयांनी गॅस होता मी स्वतः गॅस आणायला जायचे काँग्रेसच्या काळात 300 रुपयाला गॅस होता मग काँग्रेस चांगली तर मग काँग्रेसला पण मतदान नाही का नाही कोणालाच नाही मतदान करणार आम्ही तुम्ही विचारच नाहीत करत आमचा आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडल्याशिवाय कोणालाच तुम्हाला गॅस भेटला नाही भेटला गॅसच नाही भेटला नाही भेटला कुठलीच योजना नाही भेटली घरकुल घरकुल नाही गॅस नाही घरकुल नाही मतदान करताना काय विचार करणार यावेळेस मतदानच नाही करायचं कोणालाच नाही आरक्षण भेटल्याशी ते पण ओबीसीतूनच भेटलं पाहिजे आरक्षण भेटल्याशिवाय मतदान नाही आणि जर करायचं आदेश दिला म्हणून जरांगे पाटलांनी तर जे सांगतील ते करणार आम्ही जरांगे साहेब जरांगे पाटील जे सांगतील तेच करणार तुम्हाला भेटला गॅस वगैरे इकडे पाठीमागे भेटलाय आम्हाला गॅस भेटलाय आम्ही खोटं बोलणारच नाही आमचा मराठा एक आमचा असं खोटं आम्हाला आमच्या तोंडाला येतच नाही जात असं आमचा सोबत असा येडवाकडा मराठी आमचे वजी बी उळत नाहीत ना आमचे शिक्षण झालेले बी साहित्य करीत नाहीत ते बरं मला सांगा आज तुम्हाला सरकारने मदत केलेली आहे गॅस दिलेला आहे दिलाय मोदीचा उमेदवार निवडून देणार का नाही दिलाय त्यांनी मस्त आम्हाला केलंय त्यांनी पण आमची भावना होती आता की आम्हाला आमच्या जरांगे पाटलाला निवडून द्यावा त्यांनी त्यांच्या माग सगळे मराठी आहेत आम्ही आम्हाला एवढीच आमची भूमिका आहे मराठा आरक्षण द्यायला पाहिजे फक्त एवढंच की आम्हाला मराठा आरक्षण द्यायला पाहिजे नाही भेटला गॅसच नाही भेटला नाही सरकारवर खुश आहेत का नाही खुश नाही काय सांगाल सरकार बद्दल खुश आहेत की नाही सरकार बद्दल काहीच खुश नाही ना आम्हाला जेव्हा आरक्षण देते तेव्हाच आम्ही मतदान करणार आहे आणि आमचा मुलगा आज 2 दिवसात सुटलाच पाहिजे आज हे लेकरू सारखं घोकत आहे रडत आहे ताप येते त्याला दुखतय त्याला कोण बघणार आहे आज बाबा कुठे म्हणतो आज 2 दिवसात लगे मुलगा आमचा रातोरात आला पाहिजे तरच आम्ही नाही तर आरक्षण आम्ही भेटल्याशिवाय मतदान कुणाला करणार नाही कुठल्याच पक्षाला करणार नाही कोणच्याच नाही जेव्हा दादा सांगते तेव्हाच करणार जरांगे पाटील जे सांगतील तेच सरकारचा उमेदवार गरीब परिस्थितीतला असला पाहिजे कोणता असो आमदार असो मंत्री असो खासदार असो एकदम साधारण माणसा सारखा असला पाहिजे तरच त्याला साधारण माणसाची किंमत कळेल अच्छा म्हणजे घराणेशाही नसली पाहिजे थोडक्यात प्रॉपर्टीवर नसला पाहिजे यावेळेस तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यायला पाहिजे उमेदवारी गरीब लोकांना द्यायला पाहिजे काय भावना म्हणजे आजी काय सांगाल मतदान करताना काय विचार करणार त्यावेळेस आम्हाला जर आधी लवकर आरक्षण जर भेटलं तर आम्ही जे आहे तेच ठेवणार पण नाही भेटलं ना आरक्षण तर आम्ही जरांगे पाटलालाच करू साहेब काय सांगा माझाच मुलगा एका मताहून गेलाय एका मार्काहून माझा मुलगा 2-3 वेळेस गेलाय मग आम्ही कशासाठी आज खुरपून आम्ही आमचे लेकर शिकतो पैसे भरतो ता आणि 2-3 वेळेस माझा मुलगा कारण हा मी शेतीच करते मी आशा वर्कर बी आहे शेती करते मी
पण माझा मुलगा परीक्षा देऊन दोन चार परीक्षा एका एका दोन दोन मार्कावून गेला, मग हे माझा मुलगा म्हणूनच बोलला ना किंचक, मग रागाने बोलला ना तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी बोलला. मग एवढं नोकरीसाठी स्टाफ सिलेक्शनची दिली, फौजीचा के होता का, अजून बरेचसे पोलीस भरतीची परीक्षा दिली, त्यात म्हणजे एक एक त्याला 75% पडले त्याला घेतले नाही आणि 60% घेतले ना. मग आम्ही कशासाठी करतो, आमच्या लेकरा बाळासाठीच करतो ना. मग तसं सरकारने समजून घ्यायला पाहिजे ना. आम्हाला करताना काय विचार करणार? आम्ही ह्यावेळेस मतदान करताना जे दादा सांगतील तेच करणार. हो, मनोज जरांगे पाटील सांगतील ते.